बातमी आहे मिचोंग चक्रीवादळा संदर्भात। मिचोंग चक्रीवादळ हे आंध्रला धडकणार आहे। चक्रीवादळाने दक्षिण भारताला झोडपून काढलंय। चेन्नई विमानतळावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। मिचोंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे। लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील सरकारने केलंय। त्याचबरोबर मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मिचोंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवारी चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी झाला। सततच्या मुसळधार अवकाळीमुळे शहरातील सखल आणि रहिवासी भागामध्ये पाणी साचलंय। यामुळे जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालंय। याशिवाय वाहतूक कोंडी देखील झालेली होती। हे वादळ आज आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे। शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळीमुळे अनेक भागामध्ये वीज देखील गेली आहे। याशिवाय इंटरनेट सेवा देखील विस्कळीत झाली आहे। सततधार पावसामुळे चेन्नई विमानतळाचं कामकाज सकाळी 9:40 ते 11:40 वेळेमध्ये बंद ठेवण्यात आलं होतं। विमानतळावर येणारी आणि जाणारी सुमारे 70 उड्डाणं रद्द करण्यात आली होती। धावपट्टी आणि रस्ते मार्ग देखील बंद आहेत। मिचोंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्रीपासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यामध्ये मुसळधार अवकाळी सुरू आहे। तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, चक्रीवादळानं दक्षिण भारताला झोडपलेलं आहे। मिचोंग चक्रीवादळाचा फटका हा दक्षिण भारताला बसलेला आहे। आज आंध्रकडे देखील हे वादळ सरकणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक काय माहिती आहे? मिचोंग चक्रीवादळ फटका चेन्नईला बसलेला दिसत आहे आणि त्यामुळे हे विमानतळ आहे, मुंबईतून मुंबईकडे दिशेने येणारी सर्व विमानं आहेत ती चेन्नईची बंद करण्यात आली आहेत। कारण चेन्नई विमानतळावर पाणीच पाणी जमा झाल्याने तिथलं जनजीवनही विस्कळीत झालंय आणि मुंबई विमानतळाच्या प्राधिकरणाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असतात, त्यांना याबाबत अधिक माहिती नाहीये। पण लवकरात लवकर जे मिचोंग चक्रीवादळ आहे ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल आणि पावसाचा जोर कमी होईल, त्यानंतरच इथल्या विमानांचं आवागमन आहे ते सुरू करण्यात येईल। जी महेंद्र, आपल्या कोकण किनारपट्टीला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला याचा काही फटका बसू शकतो? अद्याप तसं काही माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आलेली नाहीये। पण हे जे वादळ आहे मिचोंग ते दक्षिणात्य जे किनारपट्टी आहे म्हणजे आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असेल आणि चेन्नई असेल, या विभाग या किनारपट्टीवरती ते समावलं जाईल, समलं जाईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। जी जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मिचोंग चक्रीवादळ हे आता आंध्रमध्ये धडकणार असल्याची माहिती मिळते। चेन्नईमध्ये यामुळे खूप मोठा फटका बसलेला आहे। विमानं देखील रद्द करण्यात आली होती, त्यामुळे नागरिकांना देखील याचा फटका बसलाय। शिवाय या मिचोंग चक्रीवादळामुळे खूप मोठी वित्तहानी देखील झाल्याचं आपल्याला समजतंय। चेन्नईमध्ये 5 जणांचा मृत्यू देखील झालाय।